तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। 19 जी काही परिस्थिती राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपस्थित झालेली आहे त्याच्यावर देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आली। जालन्याला जे उपोषण चाललेले आहे त्यातील मागण्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली। आपल्याला कल्पना आहे की जालन्यामध्ये जे काही उपोषण चाललेले आहे त्या ठिकाणी नुकतीच अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना झाली आणि पोलिसांच्या वतीनं त्या ठिकाणी लाठीचार्ज आणि अश्रुधूर चा प्रयोग करण्यात आला। खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या बळाचा वापर करण्याचं समर्थन हे केलं जाऊ शकत नाही। यापूर्वी देखील 5 वर्ष मी गृहमंत्री होतो आणि जवळपास 2000 आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणाच्या संदर्भातली त्याही काळात झाली, परंतु कधीही आम्ही बळाचा उपयोग त्या ठिकाणी केलेला नाही आणि आताही बळाचा उपयोग करण्याचं कुठलं कारणच नव्हतं। त्यामुळे सर्वप्रथम ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्याप्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला त्या संदर्भात ते सांगतीलच आणि दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निश्चितपणे घेतलेला आहे।